हेलो गाइस, तर तुम पण नाही स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये। गाइस आज आपण 1 मंथ नंतर ब्लॉग बनत आहे, तर गाइस आता आपला चॅनल पण मॉनिटाइज झाला। तर आज आम्ही चाललो आहोत एक्वेरीला। आजची तारीख आहे 30। तर चला आपण जाऊ तिथे पोरा थांबले। मग याला पाठवत नाही घरात, एक सॉल्व केले ना मी ऍडर देतो। आला बारीक पोरांगा तू। हेलो बसले। आम्ही चाललेलो दर्शन घ्यायला, पण आम्हाला प्रिन्स यांच्या पप्पांनी दिला हे बंगला बुक करून। बुक करून 4, 5, 6, 7, 8। तर काहीच एक मेंबर वाढलेला आहे आणखी दादा। बघ ना आवरा भाऊ का, त्याला आवरा भाऊ का रिल स्टार आहे पहिल्यांदा आमचा दादा। नमस्कार ना। तर गाईज आता आम्ही जायला निघलेलो सगळी। चला हो त्या साईडला बघू शकता। आपण चष्मा झाले कागदी होते जायला। पहिले आपण जाऊ एक तिथून दर्शन घेऊ, त्यानंतर जाऊ आपण लोन आवल्या। तर चला 3-4 दिवसाच्या हो कार्तिकला लो लावला। तर काय करता आम्ही पोचलेलो आहोत एक्वेरीला, बघू शकता डोंगर। तर आता आपण जाऊ वरती। प्रत्येक जागा यायचं राहील हे कागदी रो गजब बेजती है। पंडर शर्ट पड़ के आला अंगाल शर्ट पड़ के बिगड़ वाला चकड़े। फायनली वरती पोहोचले जाऊ आम्ही। मला अर्धश होता अक्कश असत। तर काय जाता आम्ही वरती घेत आहे ते काम करण। काय जाता वरती घेतले आम्ही आता चाललो। तर काय घाम बघू शकता का ते फुटले करण बघ करण हांगोल केले करण अर्जेंसी चोरले स्वर्ग बघा जन्नत जन्नत बनवलो। एकदा गेल पापरी बोल आई आलो आम्ही पापरी होणं तर काही आई साठी व्हिडिओ करताना एक फोटो क्लिक मारायचा प्रत्येकाचे। तू झूम आउट केले का? हा वाईट नाही जी।
तर गाईज आता आम्ही दर्शन घेऊन निघालो सगळी गाईज आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि खूप चांगलं दर्शन आमचं झालं. एक पण काही गर्दी नव्हती काय नव्हतं. अरे हा पोरगा खूप चांगला व्हिडिओ काढतो पण ह्याला काहीतरी बघा याचा काहीतरी. तिला पोर भेटेल का लवकर? तिला पोर भेटेल का लवकर? तर गाईज आता आम्ही इथून जाऊ लोणावळ्याला फार्म हाऊस ना. आम्ही एक दिवस वस्ती लावलो लोणावळ्याला. फोटो पण काढू रे ते आवरा काय जाता. मी फार्म हाऊस पोतलेलो दत्ता दादा फार्म हाऊस मला. चला आता आपण आत मध्ये का फार्म हाऊस दाखवू. किती फूट आहे? साडेचार आहे. एवढा आहे आठ पडते फिंगर होतील. आहे मग बारा आहे माने पर्यंत हे गाडी ती बाजूला. तर गाई जुला बघू शकता लय भारी आहे म्हणजे असं फार्म हाऊस ड्राईव्ह. बनकर बनकर ए आमिर आम्ही आंघोळ करून आलेलो आहे तर रूम मध्ये आम्ही एकदम करण झोपले प्रिन्स पबजी खेळत आणि बाहेर काय करतो मी माझी आहे ती यार लिखे जर तिथे काल काय जातो. आम्ही भूताच्या घरा आलो वॅक्स म्युझियमला. तर बघू शकता तुम्ही. चला आपण जाऊया तिकडावर त्याचा घर त्याचा घर गाईच गाईच काय सांगून की या कुछ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई गडबड. शपथ दिला कोणता ब्लॉग गाईज. ओहो पापा की परी तू तुझ्या घरी ऐसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. गाइस यो काय पण बबलूदा बबलूदा यो काय अक्का काचा गाइस बुलबुल अय्या गाइस बुलबुल अय्या. अरे सोर ना तो सोरून दे आले रे. आयुष्य पण गाईच काय काही समजत ना. ए कुठे आहे तुम्ही? अरे मी अटकलो. अरे कोई है? अरे भगवान से डरो जिंदा आदमी को यहां बंद कर दिया. ए कुठे आहो तुम्ही? ए कुठे आहो? आयुष्य पण बलता रकलेली गाईज बघू शकता काय आहे काय. अरे पुरुषाला रस्ता आठवण ठावा
कपला कपला भाई हम तो शुरू होते खत्म हो गया यार। तर गाईज आम्ही त्या मिरर च्या आज गेलतो गाईज सगळं सोडून गेलतो म्हणा माझी तारखलेली बबलू आता। तर गाईज आता मी आलो इथं इथे खाऊया चन्ना कोली वाडा चन्ना हे काही पण नाव नको जबे। तर गाईज आता आपण डायरेक्ट भेटूया जेवतानी चला बाय बाय। आम्ही जेवायला बसलं दत्ता आता जेवायला वाढतं आम्ही दोघं वेजवालं नाही सगळं नॉनव्हेज नॉनव्हेज वाली गॅंग हॅलो गाइस तिथं आता सुशांत दादा आम्हाला जेवायला वाढतं या दोघं श्रावण वैद्य भाजीच खातात इकडे बघ रहा त्यांच्यासाठी कास इकडे जरा आत पका लांब जायला लागला भाजी आणली जाणार प्रिन्स येतं प्रिन्स जेवायला येतं पियुष आहे तो बा कार्तिक तर गाईज आता रात्रीचा 12 वाजले आमचं बस सदस्य वारलेलं आहे तुम्हाला दाखवत गाईज अनु लावरी मॅगी पटले अनु बघू शकता गाईज आई कार्तिक गाईज आता आम्ही झाले आणि घेतो प्रँक करायला लिंबू घेतले आणि तिथे झोपले बस आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा। आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है।